काही सल्ला घेऊन तिथपर्यंत जा ना, जे लीगल प्रोसेस आहे ते करा ना। मी पण मी आणि एस पी सर, जिल्हा अधिकारीालय आणि पोलीस अधीक्षक साहेब, त्यांनी दोघांनी विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण पाठिंबा दिला असं दिसतलं मला। मला सांगितलं आहे की जे तुमच्या कॉलेजकडून जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळालेले आहे काय आहे या सगळ्या गोष्टीचं जे तुमच्याकडे प्रूफ आहे ते जमा करू आणि त्यांच्याकडनं जे म्हणजे जे काही एव्हिडन्स असतील ते जमा करा आणि खरंच ते असतील बा आता आम्ही त्यांच्यावर कारवाई करू बा म्हणून। आणि यासाठी आम्हाला भरपूर लोकांनी सपोर्टसुद्धा केला आहे तिथपर्यंत जाण्याकरिता। कलेक्टर सरांनी सांगितलं आहे की कलेक्टर सर आणि एस पी सरांचं आधीच या विषयावरती, कारण की न्यूज खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाली होती, तर सरांनी सांगितलं आहे की या गोष्टीचं आमचं पहिलेच बैठक झाली होती बा म्हणून। आणि नंतर जे काही आम्ही ॲप्लिकेशन वगैरे एकमेकांना दिलं एस पी सरांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे, तर या गोष्टी तुम्ही एम एन सीपर्यंत पण सुद्धा जाऊन या असं त्यांचं सांगितलं आहे आणि आम्ही जे काही आहे ते लिगली पद्धतीनेच करू असं म्हणाले ते। असं निघालेलं आहे की स्टुडंटला वारंवार हे ऑफिस ते ऑफिस प्रत्यक्षात तुम्ही त्यांना चांगला कव्हरेज दिलं, कारण की विषय तेवढा गंभीर होता, यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, 2 वर्ष यांचे वाया घालले हे प्रत्यक्षात संपूर्ण जिल्ह्याला माहिती पडलं, प्रत्येक अधिकाऱ्यांना माहिती आहे ना, त्यांना हे कळून झालं की हे जे होऊन आले स्टुडंटसोबत अत्यंत चुकीचं होत आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक अधिकारी आम्हाला कॉपरेट करत आहे, मी यांना फक्त सपोर्ट केलेला आहे थोडाफार, बाकी जे काही मेहनत आहे यांची आहे। मी जे पत्रव्यवहार केलं, निवेदन दिलं, आमच्या संघटनेचे विद्यार्थी सेनेचे अंकुश मुंजेवार, सौरव हातोले, सोनू सहारे, आदर्श सांगोले, बाकीचे विद्यार्थी जे लोक आहेत विद्यार्थी सेना सांभाळले, त्यांनी पण त्याच्यामध्ये चांगलाच पुरवठा केला। स्टुडंटासोबत स्टुडंटचा कॉम्युनिकेशन झालं, त्यानंतर माझ्याकडे प्रकरण आणलं, मी त्याच्यामध्ये प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी पाहिल्या। विशालभाऊ नगराळे, आशिषभाऊ जांभूळकर, अतुलभाऊ दिवे, पंकज लबाने आणि संपूर्ण भीम टायगर सेना आपापल्या पद्धतीअनुसार जे काही मिळालं त्याच्यावर त्यांनी सर्वांनी आम्ही मिळून काम केलं। पण इम्पॉर्टंट विद्यार्थ्यांवर जे फसवणूक झाली हे अत्यंत चुकीची आहे, त्यांना न्याय मिळून राहिला। आणि एस पी सरांचं हे म्हणणं पडलं का तुम्ही तुमचे सर्व लोकांचे बयान घेणार, हॉल तिकीटपासनं आय डी कार्ड, जे काही तुम्ही पैसे दिले, व्हिडिओ एव्हिडन्स, जे काही एव्हिडन्स आहे ते तुम्ही मला द्या, येत्या 5 ते 7 दिवसामध्ये मी गुन्हा नोंदवीन आणि योग्य कारवाई करीन आणि ते कॉलेज मी बंद पाडायचा प्रयत्न करणार। कलेक्टर साहेबांनी काल वेळ दिला होता, पण काल कोणते तरी मंत्री आले होते त्यामुळे आमचा काल दिवसभर गेला, तर आज कलेक्टर साहेबांनी पण तेच शब्द बोलले की जे घडलं अत्यंत चुकीचं घडलं आणि स्टुडंटला थोडंसं कळायला पाहिजे होतं की एवढा फ्रॉड कॉलेजला तुम्ही घेताना तुम्ही का बरं व्यवस्थित नियम फॉलो करायला पाहिजे होते, वाचून घ्यायला पाहिजे होतं, ॲडमिशन दिली तर तुम्ही पावती घ्यायला पाहिजे होती। सरांनी एवढे नम्रतेने आणि शांततेने स्टुडंटला सांगितलं का मला तर समाधान झालं, पण स्टुडंटला झालं की नाही झालं ते मला माहिती नाही। तरी पण त्यांनी म्हटलं की नर्सिंग काउन्सिलिंग मुंबईला मी बोललो आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, तुम्ही जे निवेदन दिलं होतं पालकमंत्री शिक्षण मंत्री वगैरे वगैरे, तर त्यांच्यापर्यंत आम्ही अहवाल पोहोचवलेला आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही मुंबईला काही स्टुडंट जा आणि तुमच्याकडे सोर्स आहे भीम टायगर सेनेचे।